मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये। मागे जी तुम्हाला वनस्पती जी दिसते तर ती म्हणजे तुती आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुतीविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे, जसे की तुतीची लागवड कशी करायची, त्याच्यातील अंतर किती असायला पाहिजे दोन झाडांमध्ये वगैरे, सरीमध्ये अंतर किती असायला पाहिजे, त्याच्यानंतर तुती शाळेनं दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात, त्याच्यानंतर खत निविजन आहे, कापणी कधी होते, ह्याच्याविषयी सगळी डीपमध्ये माहिती बघणार आहे। त्याच्यानंतर तुतीची लागवड एका एकरामध्ये किती प्रमाणात आपण करायला पाहिजे। तुतीविषयी आपण लास्ट इयरमध्ये मागच्या वर्षी आपण तुतीविषयी दोन चार व्हिडिओ बनवले होते, पण काय झालं की नवीन शेळीपालक आहे आपल्या ग्रुपवरती किंवा चॅनलवरती आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण लागवड कशाप्रकारे करायला पाहिजे ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून शेळीपालनाच्या रिलेटेड आपण जो व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल। तर मित्रांनो, ही जी तुम्हाला तुती दिसते तर फी1 जातीची आहे। फी1 जातीच्या तुतीचा पानाचा आकार तुम्ही बघू शकता, पानाचा आकार खूप मोठा राहतो आणि त्याच्यानंतर पानाची जाडीही खूप जास्त आहे। तर ही जी तुती आहे तर फी1 जातीची आहे। ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार पडतात, एक म्हणजे गावरान आहे, म्हणजे त्याची पानं खूप छोटी राहतात, पण ही जी आहे ती फी1 जातीची आहे। ही तुती लावल्यानंतर ह्या तुतीची वाढही फास्ट होते, फुटव भरपूर येतात आणि त्याच्यानंतर पानाचा आकारही जाड राहतो। तर त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची तुती लावायला पाहिजे तर फी1 जातीची तुती लावणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। आता तुम्ही बघू शकता तुतीची वाढ चांगली झाली, कारण ही जी तुती आहे तर गेल्या वर्षी मी लावली होती। तुम्ही ह्याचं खोड बघू शकताय, खोड बघा किती मोठं झालं आहे आणि ह्याला फुटवे किती आलेले आहेत तुम्ही बघू शकताय। मला वाटतं फुटवे एका झाडाला एक 25 ते 30 फुटवे दिसतात, बघा किती फुटवे दिसतात। गेल्या वर्षी आपण लावले होते ह्याच टायमाला, म्हणजे लावलेले तुतीची लागण केलेली, त्याच्यामुळे फुटवे भरपूर आहेत। तर फी1 जातीची तुती, तर आपण काय केलेलं आहे इथं बघा, ही दोन जे रोपं आहेत दोन रोपाच्यामध्ये आपण 1.25 फूट अंतर घेतलेलं आहे, दोन रोपामध्ये 1.25 फूट आणि सरीमध्ये आपण सर्वसाधारण 5 फूट घेतलेलं आहे, म्हणजे 5x1.5 वरती आपण तुतीची लागण केलेलं आहे। ही सरीमधलं जे अंतर दिसतं तर 5 फूट घेतलेलं आहे, दोन रोपांमधलं अंतर 1.25 फूट घेतलेलं आहे, 1.25x5 वरती आपण लागण केलेले। त्याच्यामुळे काय होतं की सुरुवातीला आपल्याला वाटतं की अंतर आपण लय सोडलं, कशाला एवढं 5 फूट अंतर सोडायचं एवढं, पण काय होतं अंतर जास्त सोडसाल तेवढं मशागती व्यवस्थित करता येते, त्याच्यानंतर हवा खेळती राहते, त्यामुळे त्या झाडाची वाढ वगैरे खूप चांगल्या प्रकारे होते। आता तुम्ही बघू शकताय आपण 5 फूट अंतर सोडलंय पण मध्ये किती जागा राहिलेला आहे। सर्वसाधारण काही काही पानं तर एकमेकाला असे चिकटल्यासारखे झालेत, म्हणजे मिळल्यासारखे झालेत, कारण वाढ भरपूर होते आणि तुतीला फुटवे जास्त येतात, त्यामुळे तुम्ही अंतर जेवढं जास्त सोडचाल तेवढं चांगलं मशागत करण्यासाठी आणि तुतीच्या वाढीसाठी जरूर चांगला फायदा होतोय। आता 5 फूट जर आपण अंतर सोडलं तर काय होतंय की आपल्याकडचा जो छोटा ट्रॅक्टर आहे तर त्यानं काय होतं रोटर मारता येतो, त्याच्यानंतर फन मारता येतो, त्याच्यामुळं काय होतंय की सर्वसाधारण आपण 1-2 कापण्या केल्या तुतीच्या। आता 2 कापण्या केल्यानंतर काय करायचं, खत टाकून घ्यायचं, खत लेंडी खत टाका, शेणखत टाका, गांडूळ खत टाका, जे तुमच्याकडे कमीमध्ये जे काही उपलब्ध आहे ते खत टाकायचं आणि खत टाकल्यानंतर रोटर मारू शकता किंवा तुम्ही फन मारू शकता ह्याच्या प्रकारे, असं मधनं फन रोटर मारायचा। त्याच्यामुळे काय होतं की त्याची मशागत व्यवस्थित होते आणि फन रोटर मारल्यामुळे थोड्याशा मुळ्या तुटल्या जातात आणि जेवढ्या मुळ्या तुटतात आणि तुम्ही पाणी देचाल तेवढं तुतीची वाढ हे खूप जबरदस्त होते। तर त्यासाठी तुम्ही तशा प्रकारचं नियोजन करू शकता, म्हणजे खत वगैरे टाकायचं आणि फन फिरवायचा, रोटर फिरवायचा, निश्चित ह्याच्यातून चांगला फायदा मिळतो। म्हणजे खत नियोजन आपण बघितलं, त्याच्यानंतर लागवडीचं अंतर किती असायला पाहिजे हेही बघितलंय आणि शक्यतो मी असं म्हणेन की ठिबकवरती तुती लावा। आता हे तुम्ही बघू शकताय आपण ठिबक टाकलेले, इथं थोडंसं तुटळा झालेलं आहे, तर अशा प्रकारे ठिबकवरती तुती लावा। त्याच्यामुळे काय होतं की आता इथं तुम्हाला उदाहरण दाखवतो, ही तुटळा असल्यामुळे इथं काय होतं, समजा ही तुतीची काडे, तर तुतीची काडे इथे एक लावायची आणि इथे एक लावायची। आता ठिबकचं पाणी रात्री सोडलेलं आहे तर बघा ही काडे जी इथं लावलेले ह्याच्या एवढंच ओलं झालेलं आहे। ह्याच्यामुळे काय होतं की पाण्याची बचत होते आणि बरोबर त्या रोपाला पाणी मिळतं जर तुम्ही अशा प्रकारे काडे लावले। आता तुतीच्या कांड्या मिळतात तुम्हाला दाखवण्यासाठी, आता ह्याचीच दाखवू। आता ही कवळी कांडे, तर अशा प्रकारच्या काड्या असतात तुतीच्या। तर सर्वसाधारण काय करायचं, 3 ते 4 डोळे पाहिजे, म्हणजे तुम्हाला ही एक डोळा दिसतो, एक त्याच्यानंतर दुसरा, इथे एक दिसतो, 2 त्याच्यानंतर 3 आणि 4, तर 4 डोळे पाहिजे। तर काय करायचं बघा, ही एक डोळा, पहिला एक डोळा, एक पहिला एक डोळा आणि दुसरा डोळा, म्हणजे
एवढं ही अंतर आहे ती जमिनीमध्ये जाऊ द्यायचं आणि वर दोन डोळे वर आकाशाकडे राहू द्यायचे. बघू शकता ही दोन डोळे जमिनीकडे. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया, एक काडी तुम्हाला लावून दाखवतो. आता ही वाळलेलीच काडी आहे, तुतीचीच आहे. तर सर्वसाधारण आपण गृहित धरू एक हितपर्यंत दोन डोळे आहेत, तर काय करायचं, पूर्णपणे दोन डोळे असे मातीत जाऊ द्यायचे. आता ही माती दोन दय आणि दोन आकाशाकडे अशा प्रकारे हे करायचं. आता ही तुती लावण्यात प्रकार आहेत, तर काय करायचं, ज्यावेळेस पावसाळा आहे म्हणजे आताचं वातावरण, ह्या वातावरण तुती कशी लावायची, उभी लावायची अशा प्रकारे, ह्या वातावरणात अशी लावायची. आणि उन्हाळा असेल तर तुती अशा प्रकारे लावायची, म्हणजे थोडंसं माती उकरायची. आता इकडे ओल आहे म्हणून साईडला घेऊन दाखवतो, थोडीशी खालची माती उकरायची आणि त्याच्या ठिकाणी अशी करायची, पुरून टाकायची अशा प्रकारे, म्हणजे जमिनीत जायला अशा प्रकारे. म्हणजे पावसाळ्यात आपण कशी लावायची, तुती उभी लावायची आणि उन्हाळ्यात आडवी लावायची. त्याच्यामुळे काय होतं की तुतीची वाढ ही खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे होते. तर तुम्ही बघू शकताय तुतीची कापणी केल्यापासून सर्वसाधारण बघा एक दीड महिना झाला आहे. ह्यावेळेस जरा थोडासा उशीर झाला, कारण काय होतं की पाऊस पाणी कमी असल्यामुळे थोडंसं लेट झालेला. तर आम्ही काय करतो, एकदा काप म्हणजे तुतीची कापणी केली सर्वसाधारण पुन्हा तुती कापायला सर्वसाधारण बघा दीड महिन्याच्या आसपास टाईम जात असतो पुन्हा कापणीला येण्यासाठी. तर तुम्ही शेळ्यांसाठी तुती लावणं खूप महत्त्वाचं आहे, जबरदस्त रिझल्ट ह्याच्यातून मिळतो आहे. आता शेळ्यांमध्ये कोणकोणता आपल्याला फायदा मिळतो हे पण आपण बघूया. आता तुतीमध्ये कोणकोणतं घटक आहेत हे आधी बघणं गरजेचं आहे. तर तुतीमध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर फॅट आहे खूप चांगल्या प्रकारे. फॅट आणि प्रोटीन हे चांगल्या प्रकारे असल्यामुळे काय होतं की शेळ्यांमध्ये दूध वाढ आहे, वजन वाढ आहे, त्याच्यानंतर चकाकी वगैरे ह्याची वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते. तर तुती शेळ्यांना दिल्यानंतर खूप जबरदस्त फायदा मिळून येतो आहे. दंडाकट जी आपली शेळ्या आहेत किंवा करडं आहेत त्यांचे वजन वाढ वगैरे होण्यासाठी खूप चांगला रिझल्ट मिळतो आहे. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायला पाहिजे, तुतीची लागवड करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये प्रमुख चाऱ्यापैकी तुती हे चारा घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला एक प्रश्न पडतो, तर तुतीची लागवड ॲक्च्युली किती करायला पाहिजे. तर तुतीची लागवड तुम्हाला सांगतो 20 शेळ्या आपण चाऱ्याचं नियोजन जे आहे त्याच्यामध्ये सांगितलेलंच आहे. इथंही थोडक्यात तुम्हाला सांगतो, आपल्या 20 शेळ्यांना सर्वसाधारण 20 शेळ्या आणि त्यांची लहान करडं आणि बोकड त्यांच्यासाठी एक एकर आपल्याला वाला चारा लागतो. तर एक एकर वाल्या चाऱ्यासाठी सर्वसाधारण बघा 5 गुंठ ते 10 गुंठाच्या आसपास तुतीची लागवड करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की तुतीची लागवड एवढी केल्यामुळे काय होतं की पुरेसा चारा आपल्याला मिळतो आणि खत नियोजन वगैरे अशा प्रकारे करा, निश्चित चांगला तुम्हाला फायदा मिळून जातो. तर तुम्ही बघू शकताय तुतीची वाढ कशा प्रकारे झालेली आहे, खूप चांगली वाढ झालेली आहे. सर्वसाधारण कापणी करून बघा आता 1.5 महिना झालेला आहे, तरी आत्ता पाऊस पडलाय मागचे 10-15 दिवसात, सुरुवातीपासून जर पाऊस असता तर अजून तुतीची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे झाली असते. तर ठिबकवरती तुतीची लागवड करा, शेळ्यांसाठी चारा म्हणून घ्या, निश्चित चांगला फायदा होतो. आता मी रेशीम उद्योग पण करतो त्यामुळे माझ्याकडे सलग 4 एकर तुती आहे सध्या, मग ती रेशीमसाठी वापरतो आणि शेळ्यांसाठी वापरतो. आता मी ह्याच्यामध्ये काय करतो, रेशीमसाठी जी करतो ना ऑलरेडी असंही वापरतो, त्याच्यानंतर रेशीमला आपण जे आता मोठ्या मोठ्या अशा प्रकारचे फांद्या दिसतात, आता ही फांद्या कट करून टाकल्यानंतर छोटे छोटे खालचे जे पांझरान दिसतात अशा प्रकारचे ते हायस राहतात. मग मी काय करतो ह्याच्यामध्ये शेळ्या सोडतो, तर शेळ्या काय करतात खालचे पांझरान खातात आणि त्याच्यानंतर चांगला आपल्याला फायदा मिळतो आणि गरज पडेल तर तुतीच्या फांद्याही टाकतो. तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.